Hello friends, I am Yogiraj Chandratra. In the previous video, we have learned a topic that is software qualities. Now, through this video, we will learn about the classification of software qualities. So, let us start. There are many desirable software qualities. Some of these apply both to the product and to the process used to produce the product. There are two different classification of software related qualities, that are internal qualities versus external qualities and product qualities versus process qualities. मित्रांनो, सॉफ्टवेअरच्या अनेक गुणवत्ता आहेत. त्यापैकी काही उत्पादनावर आणि उत्पादन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेस लागू पडतात. वर्गीकरणानुसार सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेचे दोन प्रकार पडतात, अंतर्गत गुणवत्ता विरुद्ध बाह्य गुणवत्ता आणि उत्पादन गुणवत्ता विरुद्ध प्रक्रिया गुणवत्ता. द प्रोड्युसर ऑफ द सॉफ्टवेअर वॉन्ट्स इट टू बी व्हेरीफायबल. इट मीन्स डिफेक्ट्स इन द कोडिंग ऑफ द सॉफ्टवेअर शुड बी इझिली व्हेरीफाईड. व्हेरीफायबल म्हणजे सॉफ्टवेअरच्या कोडिंग मधील दोष सहज पडताळता आले पाहिजे किंवा शोधता आले पाहिजे. मेंटेनेबल, इट मीन्स चेंजेस शुड बी मेड टू द सॉफ्टवेअर सिस्टीम टू करेक्ट फॉल्ट्स ऑर टू अडॅप्ट टू द चेंज्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे आवश्यकतेनुसार कोडिंगमध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करता यायला हवी. पोर्टेबल, इट मीन्स दॅट द सॉफ्टवेअर शुड बी एबल टू बी यूज्ड ऑन डिफरंट कम्प्युटर्स विथ डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम्स विदाऊट मेकिंग एनी चेंजेस ऑर फ्यू मॉडिफिकेशन्स. म्हणजेच सॉफ्टवेअरमध्ये कोणताही बदल न करता किंवा थोड्या सुधारणा करून भिन्न ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या विविध संगणकावर ते सॉफ्टवेअर वापरता यायला हवे. अँड एक्सटेन्सिबल, द सॉफ्टवेअर शुड बी एबल टू एक्सपांड ॲज नीडेड. एक्सटेन्सिबल म्हणजे गरजेनुसार सॉफ्टवेअरचा विस्तार करता यायला हवा. द मॅनेजर ऑफ द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट वॉन्ट्स द प्रोसेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टू बी प्रोडक्टिव्ह. इट मीन्स व्हेरियस टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन लाईक रिपोर्ट्स, डेटाबेस, charts, graphs, etc. should be produced through software. म्हणजे सॉफ्टवेअरद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स, डेटाबेस, चार्ट्स, ग्राफ्स इत्यादी प्रकारची माहिती उत्पादित व्हायला हवी. अँड इझी टू कंट्रोल, म्हणजे सॉफ्टवेअर नियंत्रित करण्यास सोपे असायला हवे. ऑल दीज क्वालिटीज आर फ्रॉम द डेव्हलपर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड नोन ॲज इंटरनल क्वालिटीज. द युजर वॉन्ट्स द सॉफ्टवेअर प्रॉडक्ट टू बी रिलायबल, म्हणजे सॉफ्टवेअर विश्वसनीय असावे. इफिशियंट म्हणजे ते कार्यक्षम असावे. अँड इझी टू यूज म्हणजे वापरण्यास सोपे असावे. ऑल दीज क्वालिटीज आर फ्रॉम युजर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आर नोन ॲज एक्सटर्नल क्वालिटीज. नाउ लेट अस अंडरस्टँड द प्रॉडक्ट क्वालिटीज वर्सेस प्रोसेस क्वालिटीज. द प्रॉडक्ट अँड प्रोसेस क्वालिटीज आर क्लोजली इंटरविन वन्स because the process quality will automatically lead to product quality. Utpadanachi gunavatta ani utpadan tayar karnyacha prakriyachi gunavatta ya ekmekanna ekmekanshi jodlele astat kiwa purak astat, karan prakriya gunavatta apoapach utpadanachi gunavatta vadavte. Now let us see the product qualities that are maintainability, mhanje dekhbhal karne yogye. Dependability, it means that users should rely on software with complete confidence. म्हणजे वापरकर्ते पूर्ण विश्वासाने सॉफ्टवेअरवर अवलंबून राहायला हवे. Efficiency, म्हणजे सॉफ्टवेअरची कार्यक्षमता चांगली असावी. And usability, it is the quality of the user experience when using software. Usability म्हणजे सॉफ्टवेअर वापरताना वापरकर्त्याच्या अनुभवाची गुणवत्ता होय. And the process qualities are understandability. It means that all the design and documentation for the user must be clearly written so that it is easily understood by the user. Manje software che sarva design ani vapargartyansathi che dastavej spashtapane lihile jane avashyak ahe jene karun te vapargartyala sahajpane samjel. Visibility, it means keeping an eye on every stage of software development and
इन्फॉर्मिंग एव्हरी वन ऑन द टीम अबाउट इट. याचा अर्थ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि टीम मधील प्रत्येकाला त्याबाबत जागरूक करण्यासाठी माहिती दिली पाहिजे. सपोर्टॅबिलिटी, इट इज द कॅपॅबिलिटी ऑफ सपोर्टिंग अ सॉफ्टवेअर सिस्टीम ओव्हर इट्स होल प्रॉडक्ट लाईफ. म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टीमला त्याच्या संपूर्ण उत्पादनासाठी समर्थन देण्याची क्षमता असायला हवी. ऍक्सेप्टॅबिलिटी, इट इज टेस्टिंग टू सी इफ द सॉफ्टवेअर इज कम्प्लीट ॲज पर द रिक्वायरमेंट. धिस अलाउज टू डिटरमाइन इफ द सिस्टीम इज इलिजिबल फॉर डिलिव्हरी. ऍक्सेप्टॅबिलिटी म्हणजे आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअर पूर्ण झाले आहे याची चाचणी करणे. यामुळे सिस्टीम वितरित करण्यास पात्र आहे की नाही हे ठरवता येते. रिलायबिलिटी, इट इज द पोर्टेबिलिटी ऑफ फेल्युअर फ्री सॉफ्टवेअर ऑपरेशन फॉर ए स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाइम इन अ स्पेसिफाईड एन्व्हायरमेंट. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये सॉफ्टवेअर योग्य आउटपुट देईल याची विश्वसनीयता पाहणे. रोबस्टनेस, इट इज द ॲबिलिटी ऑफ अ कम्प्युटर सिस्टम टू कोप विथ एरर्स ड्युरिंग एक्झिक्युशन अँड कोप विथ एरर्नियस इनपुट. रोबस्टनेस म्हणजे बळकटपणा. याद्वारे सॉफ्टवेअरमधील त्रुटींना तोंड देण्याची आणि चुकीच्या इनपुटचा सामना करण्याची क्षमता तपासता येते. मेंटेनॅबिलिटी म्हणजे देखभाल. अँड रॅपिडिटी, इट मीन्स द स्पीड विथ विच द कम्प्लीट सॉफ्टवेअर कॅन बी डिलिव्हर्ड विथ गिवन स्पेसिफिकेशन्स. म्हणजेच दिलेल्या तपशिलांनुसार संपूर्ण सॉफ्टवेअर लवकरात लवकर वितरित केले जायला हवे. सो फ्रेंड्स, ऑल दीज आर द प्रॉडक्ट अँड प्रोसेस क्वालिटीज. ॲज वी नो दॅट अ प्रोसेस इज यूज टू प्रोड्यूस द सॉफ्टवेअर प्रॉडक्ट, वन कॅन ऑल्सो ॲट्रिब्यूट सम क्वालिटीज टू द प्रोसेस. ऑल्दो प्रोसेस क्वालिटीज ऑफन आर क्लोजली रिलेटेड टू द प्रॉडक्ट क्वालिटीज. फॉर एक्झाम्पल, इफ द प्रोसेस रिक्वायर्स केअरफुल प्लॅनिंग ऑफ अ सिस्टीम टेस्ट डेटा बिफोर एनी डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ द सिस्टीम स्टार्ट्स, प्रॉडक्ट्स रिलायबिलिटी विल इन्क्रीज. सम क्वालिटीज सच ॲज इफिशियन्सी अप्लाय बोथ टू द प्रॉडक्ट अँड टू द प्रोसेस. सॉफ्टवेअर उत्पादन तयार करण्यासाठी प्रक्रिया वापरली जाते. जरी प्रक्रियेच्या गुणवत्ता बहुतेक वेळा उत्पादनाच्या गुणवत्तेशी संबंधित असल्या तरी प्रक्रियेमध्ये काही गुणवत्ता वाढवता येतात. उदाहरणार्थ, सॉफ्टवेअर प्रॉडक्टची रचना किंवा डेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी जर सिस्टीमवर टेस्ट केल्या जाणाऱ्या डेटाचे काळजीपूर्वक नियोजन केले तर उत्पादनाची विश्वासार्हता वाढते. इफिशियन्सी ही गुणवत्ता उत्पादन आणि प्रक्रिया या दोघांनाही लागू होते. सो फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ सॉफ्टवेअर क्वालिटीज. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.